नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। महिला दिनाचे औचित्य साधून आज सांगलीमध्ये महिलांतर्फे बुलेटवरून भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी महिलांनी शहराच्या प्रमुख चौकातून ही रॅली काढली। महिला या सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, त्यामुळे महिलांनी आज वेगळेपण दाखवण्यासाठी ही बुलेट रॅली काढली। ही बुलेट राईड पाहण्यासाठी सांगलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच ही राईड यशस्वी होण्यासाठी अश्वमेध रायडर्स क्लबने मोठे परिश्रम घेतले होते। यावेळी पूनम पाठक, निकिता शहा, रचना शर्मा, गायत्री पटेल, ईशा शहा आदी महिला रायडर आणि मुली यांनी भाग घेतला होता। नमस्कार, मी पूनम पाठक। अभय आटोतर्फे आम्ही आज महिला दिनानिमित्त बुलेट राईड अरेंज केली होती। यामध्ये 30 लेडीजने आज सहभाग घेतला आणि यशस्वी पद्धतीने ही राईड अरेंज झाली। त्याच्यामध्ये आम्हाला विशेष सहकार्य अश्वमेध रॉयल रायडर्स ग्रुपचं मिळालं, ज्यांनी मार्शलिंग आणि पायलटिंग केलं आहे आज। आणि गेले 10 दिवस आम्ही ट्रेनिंग केलं, वुमन्स ट्रेनिंग कॅम्प। त्याच्यामध्ये जवळजवळ 21-25 लेडीजना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे की बाईक कशी चालवायची, आणि अगदी रोडवरतीसुद्धा आम्ही त्यांचं प्रॅक्टिस घेतली होती। आणि आज ही राईड आम्ही काढली आणि त्याला यश मिळालं। थँक्यू सो मच। माझं नाव सुकन्या जोशी। मी अभय ऑटोतर्फे आज झालेल्या बुलेट रॅलीमध्ये सहभागी होते। आम्हाला बुलेट चालवायची म्हणजे बऱ्याच मुलींना पहिला प्रश्न येतो की मिळेल का आपल्याला चालवायला आणि येईल का। तर अभय ऑटोनी हे खूप सुलभ करून दिलं आमच्यासाठी। 1 ते 2 आठवडे आमच्यासाठी ट्रेनिंग ठेवलं होतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये मुली ट्रेन होऊन आज आम्ही सक्सेसफुल रॅली केली आहे। आज विमेन्स डे आहे। आज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण विमेनना हे लक्षात घेऊन देऊ की आपण कुणाहूनही कमी नाही आहोत। आपण काय करायचं हे आपण ठरवायचं। बाईक चालवायची आहे, बाईक चालवा। काम करायचं आहे, काम करा। हे सगळं त्यांना लक्षात येण्यासाठी आणि पिव्हिटल डे असल्यामुळं ते फक्त आजचा दिवस केलं आहे। अदरवाईज ही सेकंड राईड आहे। ह्या वर्षी पण ही आधी एक झाली आहे, मागच्या वर्षी ही झाली आहे। आणि एव्हरी नाव अँड देन अभय ऑटो हे बुलेट राईड्स विमेनसाठी स्पेशली करतच असतं।